आज 7 वर्षांनंतरही तो क्षण आठवला की आमच्या अंगाला काटे येतात, असं माळीणमधल्या एका नागरिकानं आम्हाला सांगितलं. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात माळींची पुनरावृत्ती झाली आणि तब्बल 72 जणांनी आपले प्राण या स्खलनातील दुर्घटनेत गमावले. संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि होत्याचं नव्हतं झालं. 30 जुलै 2014 देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती आणि पुणे जिल्ह्यातील संपूर्ण माळीण गाव जमीनदोस्त झालं होतं. आज याच दुर्घटनेला 7 वर्ष पूर्ण झाली. सरकारने उर्वरित नागरिकांची घरे बांधून दिली आणि त्याचबरोबर आर्थिक मदत देखील केली. मात्र बांधून दिलेल्या घराच्या भिंतींमध्ये वास्तव्यास गुणागोविंदानं नांदणारे कुटुंब मात्र उरले नाही. निस्तनाभूत झालेल्या माळीण गावाचे शासनाने नवीन जागेवर पुनर्वसन केले, मात्र 151 जण कधीच परत येणार नाही. आमचे आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी जरा लक्ष घालून आमच्या गावचं गावाच्या लोकांना काही लोक वंचित आहेत त्याच्यात ते पण गावातल्या लोकांना वेळेत खाद्यपुरवठा वगैरे किंवा प्रशासन जागे होऊन त्यांनी त्यांची राहण्याची तात्पुरती शेड मारून व्यवस्था केली होती. त्याच्यानंतर शेड मारून काही दिवस लोक त्याच्यात शिफ्ट झाले राहिले आणि त्यानंतर मग त्यांनी तातडीने गावाचं पुनर्वसनाचं काम हाती घेऊन गावात घरं बांधण्यास चालू केलं. एक साधारण बघा ह्या गोष्टीला 7 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 2-3 वर्षातच हे काम पूर्ण करून त्यांनी लोकांना राहायला घरं दिली अशाच प्रकारे. आणि घरं बांधली चांगल्या प्रकारे, चांगल्या क्वालिटीची घरं बांधलेली आहेत. अशाच प्रकारे काही असे आमच्या इकडे भरपूर असे वाड्या वस्ती आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये असे भरपूर गावं आहेत की त्या गावांना असा निसर्गाचा धोका संभवतो आहे. तर त्या प्रशासनाने प्रत्येक गावाची चौकशी करून त्यांचं चाचणी घेऊन त्या गावामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत याबाबत काळजी घेतली पाहिजे. प्राण गमावलेल्या 151 नागरिकांची नावे करून स्मृतिस्तंभ उभारले आहेत. एवढंच काय तर या नागरिकांच्या नावे प्रत्येकी एक झाड लावून त्यांच्याप्रती आदरभावसुद्धा व्यक्त केला आहे. मात्र आजही त्या 7 वर्षांपूर्वीच्या उजाडलेल्या काळ्या दिवसाची आठवण काढून अजूनही नागरिक आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. भावना म्हणजे काय सांगायचं बाळा, आता 7 वर्षे होतील या 30 तारखेला. शासनाने मग पैसा दिला पण त्या पैशाला काय करू. आज माझी फरस नाही तर मी तेव्हाच म्हणत होते मला तुम्ही पैसा नको काय नको. लोक म्हणले एवढा पैसा घेतला, अरे पैसा माझे सगळं पैसे घ्या पण माझी माणसं मला परत द्याल. घर बांधून दिलंय पण त्या घरात माणसंच नाही तर त्या घरात राहायला काही नाही. मला त्या दिवशी ते आणि ते पैसे पण अजून लोकांना ते एफडी केली शासनानं तहसीलला, तिथं ती एफडीचं पैसे सुद्धा अजून ते पण तहसील बाई परवानगी देत नाही मोडायला. 5 वर्ष आता उलटून गेले तरी काय परवानगी भेटली. जुन्या माळणीमध्ये जायला माझी हिंमत होत नाही. मी माझ्या शेतात जात नाही का मी तिकडे बघायला सुद्धा जात नाही आणि मला इच्छा पण नाही जायची. काय झालंय ह्या गावात ह्या परिसरच असा आहे की डोंगर दऱ्यातला आहे. कोण भरपूर माळीणमधले माळीण परिसरातली गावं अशी आहेत माळीणसारख्या दुर्घटना इथं घडू शकतात बऱ्याच वेळा. शासनाने त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या पुढचं कशी त्यांना पुनर्वसन करून देऊ याची कल्पना देऊन त्यांचं सोयी लावली पाहिजे. सरकारने काळजी घेतली पाहिजे गोष्टीची. माळीणमधील स्मृतीस्थळावर अनेक लोक भेट देण्यासाठी येतात आणि जेव्हा स्मृतीस्थळावर धांगडधिंगा घालत सेल्फी काढतात त्यावेळी मनामध्ये खूप दुःख होत असल्याची भावना दुर्घटनाग्रस्त नागरिक व्यक्त करतायत. गावाला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने किंवा पर्यटकाने पुन्हा पुन्हा तीच आठवण करून दिली की ती काळी पहाट डोळ्यांसमोरून जात नाही आणि काळजाचा ठोका चुकतो की काय असं वाटत राहतं. तर इथं बाहेरून लोक येतात सेल्फी वगैरे काढतात आणि ते परत आमच्या जुन्या आठवणी ते परत आम्हाला जागे करून देतात. तर त्यांनी फोटो वगैरे काही काढले नाही पाहिजे असं माझं एक ठाम मत आहे. आणि जी काही घटना घडली ते आता नैसर्गिक आहे.
ते काय कोणी काय त्याला अडवू शकत नाही, काय करू शकत नाही. पण असं नाही घडावं असं एक माझं ठामपणे मत आहे. नुकत्याच रायगड जिल्ह्यातील तळीये गावात घडलेल्या दुर्घटनेच्या बातम्या ऐकून माळीणगावचे नागरिक शासनाकडे विनंती करतायत. जी वेळ आमच्यावर आली ती वेळ इतरांवर येऊ देऊ नका. डोंगराच्या पायथ्याशी धोकादायक परिस्थितीत असलेल्या गावांचे वेळीच पुनर्वसन करा, अन्यथा माळीण आणि तळीये गावाची दुर्दशा झाली त्यासारखी अनेक गावांची दुर्दशा व्हायला वेळ लागणार नाही. पाऊस आला की अजूनही आम्हाला धडकी भरते, मात्र ती काळी सकाळ आमच्या माळीण मधल्या कोणालाच बघायची नाही असंही तिथले नागरिक सांगतायत.